सोलापूर जिल्ह्यातील कोविड आजाराशी संबंधित व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 6724 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते, त्यापैकी 4293 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 2431 व्यक्ती हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 3272 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2112 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. व अद्यापही 1160 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 3124 आहे, त्यापैकी 2972 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. अद्यापही 152 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या 2972 अहवालापैकी 2708 अहवाल हे निगेटिव्ह आहेत, तर 264 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल हा आकडा 216 होता, त्यात आज 48 भर पडली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 48 रुग्णांपैकी 3 रुग्ण हे मूळ तालुक्यातील आहेत, तर उर्वरित व्यक्ती हे सोलापूर शहरातील आहेत. सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे कोविड आजाराशी संबंधित जे रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी 12 व्यक्ती हे उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना कोविड वॉर्डमधून मुक्त करण्यात आलेले आहे. व आज केगाव इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून 148 व्यक्तींनासुद्धा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मुक्त करण्यात आलेले आहे. आज प्राप्त झालेले 48 अहवालापैकी 6 सारी प्रवर्गातील आहेत, तर 29 हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधले आहेत. पोलिसांशी संबंधित 9 व्यक्ती आहेत आणि हेल्थ वर्कर असे 3 व्यक्ती आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 264 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यापैकी 14 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, तर 209 व्यक्ती अद्यापही उपचार घेत आहेत. आतापर्यंत 41 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून त्यांना कोविड वॉर्डमधून मुक्त करण्यात आलेले आहे.